विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इंग्रजी विषयाची प्रथम सत्राची जी प्रश्नपत्रिका आहे तिच्याविषयी या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत। आता ही प्रथम सत्राची जी आपली इंग्रजीची प्रश्नपत्रिका आहे ही 40 मार्काची या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे। 40 मार्काची ही प्रश्नपत्रिका आहे। आता ही 40 मार्काची प्रश्नपत्रिका पाहत असताना या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पाहावे लागणार आहे। तर ते कोणकोणते प्रश्न आहे तर ते आज आपण या ठिकाणी या तासामध्ये पाहणार आहोत। आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1A आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आहे, कॉपी द गिवन पॅराग्राफ विदाउट मेकिंग एनी मिस्टेक। आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 1A मध्ये एक या ठिकाणी 4 ते 5 ओळीचा आपल्याला पॅसेज या ठिकाणी दिलेला असणार आहे आणि तो पॅसेज या ठिकाणी आहे तसा या ठिकाणी आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहून काढायचा आहे आणि हा पॅसेज या ठिकाणी आपल्याला 5 मार्काला आहे। कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये चूक न करता जसं त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 4-5 ओळी जशा दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या ओळी त्या ठिकाणी आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये न चुकता विदाउट मेकिंग एनी मिस्टेक असे या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी आहे तशा ओळी त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये या ठिकाणी लिहून काढायचे आहे, याला या ठिकाणी 5 मार्क आहे। आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1A झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 1B आहे, प्रश्न क्रमांक 1B आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे। काय आहे तो प्रश्न? पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर एनी फॉर 4 मार्क्स। आता प्रश्न क्रमांक 1B मध्ये आपल्याला खाली या ठिकाणी काही शब्दांचे या ठिकाणी संच दिलेले आहे तर ते संच या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे ते शब्द आपल्याला या ठिकाणी त्या संचामध्ये लावायचे आहे, म्हणजे शब्दांचा जसा या ठिकाणी वर्णानुक्रम आहे त्याप्रमाणे त्या संचामध्ये ते शब्द त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरने आपल्याला लावायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला कोणतेही 4 त्या ठिकाणी लावायचे आहेत, दिलेले 5 संच आपल्याला दिलेले आहेत आणि 4 संच त्या ठिकाणी लावायचे आहेत। आता प्रत्येकी संच त्या ठिकाणी आपल्याला 1-1 मार्काला त्या ठिकाणी आहे, तेव्हा अशा प्रकारे हा प्रश्न विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायचा आहे। आता या ठिकाणी आपण पाहिला क्वेश्चन नंबर 1 पाहिला, याच्यामध्ये ए आणि बी हे दोन याच्यामध्ये आकडे आहेत आणि ते दोन्ही 5 आणि 4 मार्काचे आहेत, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 हा या ठिकाणी 9 मार्काचा झालेला आहे। आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस 5 मार्क्स। आता या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज या ठिकाणी किंवा उतारा दिलेला आहे, तो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचायचा आहे आणि तो वाचून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 5 वाक्य या ठिकाणी दिलेले आहे तर ही 5 वाक्य त्या ठिकाणी वाचून त्या ठिकाणी काय करायचे आहे कम्प्लीट करायचे आहे, म्हणजे त्या ठिकाणी गाळलेल्या जागा त्या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। प्रत्येक वाक्याला या ठिकाणी 1 मार्क आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे दिलेला 3-4 ज्या ओळीचा उतारा आहे तो उतारा या ठिकाणी वाचला पाहिजे, कारण वाचल्याशिवाय या ठिकाणी गाळ्या जागा लिहिता येणार नाहीत, म्हणजेच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तो उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावर आपला 5 आकडे जे दिलेले आहेत गाळ्या जागा भरा तर त्या ठिकाणी ते भरायचे आहेत। प्रत्येकी या ठिकाणी 1 मार्क आहे, अशा प्रकारे तो या ठिकाणी 5 मार्काचा प्रश्न आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B प्रश्न क्रमांक 2B किंवा ब म्हणतो आपण त्याला, राईट प्लुरल फॉर्म्स एनी 2 मार्क्स। आता या ठिकाणी राईट प्लुरल फॉर्म्स, राईट म्हणजे लिहा, प्लुरल फॉर्म्स म्हणजे अनेक वचनाची रूपे लिहा, कोणतेही 2 2 मार्क। आता या ठिकाणी आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत, तेव्हा त्या 3 शब्दाचे अनेक वचनाचे शब्द किंवा अनेक वचनाची रूपं त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे।
आता उदाहरणार्थ या ठिकाणी बर्ड शब्द आहे, बर्ड शब्द आहे, या ठिकाणी आपण पाहतोय की बर्ड बर्ड्स, बर्ड बर्ड्स म्हणजे बर्ड म्हणजे एक पक्षी आणि बर्ड्स म्हणजे अनेक पक्षी, एस हा प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी अनेकवचनाची रूप आपल्याला लिहायची आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2C आहे, प्रश्न क्रमांक 2 क आहे, राइट द राइमिंग वर्ड्स ऑफ एनी टू, 2 marks। आता या प्रश्नामध्ये आपल्याला 2C मध्ये किंवा 2 क मध्ये या ठिकाणी आपल्याला यमक साधणारे शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहे। आता त्या ठिकाणी आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत, पहिला आहे डे, दुसरा आहे क्राफ्ट, तिसरा आहे अबाउट। तर याचे या ठिकाणी आपल्याला राइमिंग वर्ड्स उत्तरामध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे। आता या ठिकाणी आपण प्रश्न पाहिला, क्वेश्चन नंबर 2 पाहिला, या ठिकाणी या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मधला ए 5 मार्काचा आहे, बी 2 मार्काचा आहे आणि सी या ठिकाणी 2 मार्काचा आहे। म्हणजे अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला 9 मार्काचा झालेला आहे। आता त्यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3A, क्वेश्चन नंबर 3A, राइट अ शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग एनी वन, 5 मार्क। या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 3A मध्ये आपल्याला या ठिकाणी शॉर्ट नोट, या ठिकाणी थोडक्यात माहिती एखाद्या घटकावरती त्या ठिकाणी लिहायची आहे, कोणत्याही अकावर त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे, 5 मार्क त्या ठिकाणी आपल्याला आहे। 3 त्या ठिकाणी आपल्याला घटक दिलेले आहेत, त्या 3 घटकापैकी एका घटकावरती आपल्याला शॉर्ट नोट थोडक्यात माहिती द्यायची आहे, 5 मार्क त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B आहे, राईट 4 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ऍक्शन वर्ड्स, या ठिकाणी एनी वन, मार्क या ठिकाणी 2 आहे। आता या ठिकाणी राईट 4 सुटेबल, 4 योग्य असे ऑब्जेक्ट वस्तूंची नावं या ठिकाणी आपल्याला खालील ऍक्शन जे कृतियुक्त शब्द दिलेले आहेत त्यांच्याविषयी या ठिकाणी लिहायचे आहेत, मार्क आहे त्याला 2। त्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचा या ठिकाणी आता प्रश्न येणार आहे, पुढचा क्वेश्चन नंबर 3C आहे, क्वेश्चन नंबर 3C आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग करेक्ट प्रेपोजिशन्स। या ठिकाणी आपल्याला एनी 2 या ठिकाणी आहे, मार्क आहे 2। आता आपल्याला 3 वाक्य या ठिकाणी दिलेले आहे। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की प्रत्येक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी कंसामध्ये 2 प्रेपोजिशन त्या ठिकाणी दिलेले आहे। प्रेपोजिशन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतो, हा व्याकरणाचा भाग आहे। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे की जे कंसामध्ये 2 प्रेपोजिशन दिले आहे तर त्या 2 प्रेपोजिशनपैकी 1 प्रेपोजिशन त्या ठिकाणी आपल्याला गाळ्या जागी लिहायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 3 वाक्य त्या ठिकाणी दिलेले आहेत, प्रत्येकी आपल्याला 2 वाक्य त्या ठिकाणी लिहायचे आहे, मार्क आहे 2। परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 3ही वाक्य त्या ठिकाणी लिहायचे आहेत, एखादा जरी चुकलं तर त्या ठिकाणी आपलं दुसरं या ठिकाणी बरोबर येतं, म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे। आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 4A, कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड्स, 5 मार्क्स। आता या ठिकाणी आपल्याला पत्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे, आपल्याला कंसामध्ये 5 शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 1 पत्र त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, गळ्याच्या जागा त्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी ते शब्द चांगल्या प्रकारे वरती कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाचायचे आहेत आणि दिलेलं पत्र, आपल्याला पत्र दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाचायचं आहे आणि वाचून त्या ठिकाणी ते वरील जे शब्द आहेत कंसामध्ये दिलेले जे शब्द आहेत तर हे शब्द काय करायचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला गाळ्याला जागी भरून त्या ठिकाणी ते पत्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला पत्रामध्ये 5 गाळ्या जागा दिलेल्या आहेत, 5 गाळ्या जागा त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत,
म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते पाचीचे पाची शब्द प्रत्येकी ठिकाणी त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे, प्रत्येकी एक मार्क आहे। जर तुमचा त्या ठिकाणी गाळ्या जागा बरोबर आली एक मार्क त्या ठिकाणी पडणार आहे, पाचही गाळ्या जागा बरोबर आल्या तर पाच मार्क त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पडणार आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4B आहे, राईट अपोजिट वर्ड्स एनी 3 मार्क्स। त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द द्यायचे, विरुद्धार्थी शब्द द्यायचे, आपल्याला पाच विरुद्धार्थी शब्द दिलेत त्यापैकी 3 लिहायचे, 3 मार्क आहेत, प्रत्येकी 1 मार्क आहे, विद्यार्थ्यांनी पाचही विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहे, एखादा चुकला तरी दुसरा त्या ठिकाणी बरोबर येतो। म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे, म्हणजेच आपला हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो 5 आणि 3 या ठिकाणी 8 मार्काचा झालेला आहे। तेव्हा अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 4B पर्यंत या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं या ठिकाणी वाचन करायचं आहे। तेव्हा पुढचे जे काही प्रश्न आहेत हे आपण पुढच्या तासाला घेणार आहोत। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।